नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पाचवी ते दहावी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवी नही विषय मराठी पाठ क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक थोडक्यात उत्तरे लिहा एक सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले उत्तर सेनापती बापट यांचे स्वच्छतेचे काम गावकऱ्यांना पसंत नव्हते असले साफसफाईचे हलके काम तात्यांनी करू नये असे गावकऱ्यांना वाटे सेनापती बापट गावकऱ्यांना म्हणाले जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते सफाईच्या कामात वाईट काहीही नाही लोकांचे मत परिवर्तन करताना सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले दोन गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना काय सांगितले उत्तर गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना तात्यांच्या स्वच्छता मोहिमेबद्दल सांगितले वडिलांनी तात्यांना समजावून सांगावे अशी गावकऱ्यांनी विनवणी केली तीन तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला उत्तर सफाईचे काम हे हलके काम आहे असे गावकरी समजत होते सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले तात्यांच्या या व्रतस्थ कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले चार थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात उत्तर थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या आदर्शवत कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण घालून देतात प्रश्न दोन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा एक तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता उत्तर आम्ही आमच्या शाळेत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी वर्ग स्वच्छता करतो तसेच महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण शाळा स्वच्छता मोहीम राबवते त्याचप्रमाणे वर्षभरात दर तीन महिन्यातून एकदा ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक वर्ग यांची आलटून पालटून स्वच्छता करतो दोन जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता का उत्तर जेव्हा जेव्हा शाळेत स्वच्छता मोहीम राबवली जाते तेव्हा तेव्हा आम्ही सर्वप्रथम वर्ग स्वच्छता करतो संपूर्ण वर्गाची केर काढून स्वच्छता सर्व बाकी पुसणे फळा ओल्या फडक्याने पुसणे जळमटे काढणे इत्यादी स्वच्छता करतो वर्गासमोरचे वरांडे जाडतो तेथील जळमटे काढतो शिक्षक शिक्षिका विश्रांती कक्ष कार्यालय पर्यवेक्षक खोली मुख्याध्यापक खोली ग्रंथालय संगणक कक्ष प्रयोगशाळा यांचीही झाडून पुसून स्वच्छता करतो प्रयोगशाळेतील उपकरणांची स्वच्छता करतो ग्रंथालयातील पुस्तकांची कपाटे आवडतो यानंतर मैदानाची स्वच्छता करतो काचफलक भित्ती फलक स्वच्छ करून त्यांची सजावट करतो तीन तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटवून द्याल ते अर्धा ओळीत लिहा उत्तर मित्रा माझा भारत स्वच्छ भारत सुंदर भारत ही घोषणा समजून घे आपण आपल्या देशाचे चांगले नागरिक आहोत आपले शरीर स्वच्छ ठेवले तर आपले मनही प्रसन्न राहील आपले घर आपली शाळा आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा आपण का राहिलो कुठेही कचरा करून ठेवला तर त्याचा संसर्ग इतरांना होतो सर्वांचे आरोग्य बिघडते आपल्याला निरोगी जीवन जगायचे असेल तर आपण स्वच्छता राखायला पाहिजे खाण्यापिण्याच्या बाबतीतही आपण काळजी घ्यायला हवी सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता पाळायला हवी शेवटी ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी हेच खरे विद्यार्थ्यांनो आज आपण स्वच्छतेचा प्रकाश या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक यू